हाय सर्वांना नमस्कार, मी स्वाती। स्वातीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक थाळी बनवणार आहोत। आता सर्वांनाच माहिती की रक्षाबंधन आलं आहे, त्यासाठी विशेष थाळी बनवायलाच पाहिजे। चला तर सुरुवात करूया थाळीला। इथं मी अर्धी वाटी डाळ घेतली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतले। मी फॉर्च्यून बासमती तांदूळ घेतले, तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते घ्या तुम्ही। हे स्वच्छ धुवून घेतले। इथं मी अर्ध्या वाटी डाळीला दोन वाट्या पाणी घालते आहे आणि एक वाटी तांदूळालाही दोन वाट्या पाणी घालणार। भातात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल। आणि ह्या तुरीच्या वरणातही थोडी हळद घातली आहे अर्धा चम्मच। हे असं सर्व छान मिक्स करून कुकरमध्ये ठेवायचे डब्बे आपल्याला। कुकरमध्ये मी ऑलरेडी ठेवलेलं आहे गॅसवर पाणी टाकून। आपलं आता वरण भात लावून दिलं आहे मी। भातात वरती पाणी येऊ नये म्हणून अशी डिश टाकली। मटकीची भाजी करणार आहे। हे बघा, एक वाटी मटकी घेतली आहे। मटकी आपण तोपर्यंत शिजायला ठेवून देऊया आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा चम्मच हळद। गॅस ऑन करून दिला मी। मटकीच्या भाजीचे आपल्या प्युरी बनण्यासाठी मी हे सगळं घेतलं हे साहित्य। कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कढीपत्ता। एक टोमॅटो आहे आणि दोन कांदे आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि आल्याचा तुकडा। याची छान प्युरी करून घ्यायची आपल्याला बारीक। आणि इथं मी हा असा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे भाज्यासाठी। हे बघा, असा उभा चिरून घेतला आहे। याला आपण मीठ लावून ठेवणार आहे आणि एक साईडनं आता मी इथं पीठ भिजवून घेते। मी पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे। तेल हे सर्व मिक्स करून असं पीठ भिजवून घ्यायचं। थोडा घट्टसर भिजवायचा। असा भिजून ठेवला आधी तर नरम मऊ पोळ्या येतात आपल्या। आणि याला असं वरतून तेल लावून घ्यायचं आहे। पोळ्या करायच्या वेळेस त्याला नरम करून घ्यायचं। आपली मटकी पण शिजलेली आहे, हे बघा। आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊ। मी कढईमध्ये साधारण 3 चम्मच तेल टाकलं आहे। 1 चम्मच आता मोहरी टाकली, 1 चम्मच जिरं टाकलं आहे आणि इथं मी कढीपत्त्याचे पानंही घातले। आपण ही प्युरी बनवून घेतलेली ती टाकून घेते। आपल्याला ही प्युरी छान परतू द्यायची, कारण आपण कांदा टोमॅटो ते कच्चं घेतलं होतं, त्याचा कच्चंपणा जाण्यासाठी याला खूप वेळ परतू द्यायचं आहे। इथंही मी बाकीचे मसाले घालून घेते। इथं लाल मिरची पावडर टाकली 2 चम्मच। इथं गरम मसाला टाकला 1 चम्मच आणि 1 चम्मच इथं मी मिसळपाव मसाला असतो तो टाकला आहे आणि 2 चम्मच धनेपूर टाकली आहे। हे सर्व मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे। ते मसाले पण याच्यात छान शिजले गेले पाहिजे, त्यासाठी इथं मी झाकण ठेवून घेतलं आहे। झाकण ठेवलं की छान त्याला तेल सुटतं, हे बघा।
छान परतून झाला आहे आपला हा मसाला आणि तेलही सुटलं आहे. आता याच्यात मटकी टाकून घेऊया. मटकी मी याच्यात मिक्स करून घेतली आहे. कन्सिस्टम बघून थोडंसं पाणी टाकायचं. इथं मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालते. तुम्ही इथं ही भाजीत मटकीच्या ऐवजी चणेही वापरू शकता. चण्याची भाजी अशी बनवू शकता. हे बघा आपली भाजी मटकीची भाजी बनून तयार झाली आहे. आता मी इथं बासुंदी बनवणार आहे. 1 लिटर दूध घेतलं आहे. काजू बदाम बारीक करून 200 ग्रॅम खवा आणि साखर घेतली आहे अर्धी वाटी आणि केशर घेतलं आहे. दुधामध्ये मिक्स करून घेतलं आहे ते. इथं आपण आता वरणाला फोडणी देणार आहे. हे बघा भात पण झाला आहे आणि वरण पण बनून तयार झालं आहे. हे बघा शिजलं आहे. आता वरणाला फोडणी घालायची आहे. ह्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. आपल्याला सुकी बटाट्याची भाजी करायची आहे. त्याच्यामुळं हे बटाटे दोनच बटाटे घेतले मी. ते उकडायला टाकून दिले. इथं आता आपण भज्यासाठी बेसन पीठ भिजवून घेऊया. मी ह्या चमच्याने 3 ते 4 चमचे हे बेसन पीठ घेतलं आहे. इथं लसूण टाकलं आहे ठेचून. हिरवी मिरची, थोडेसे लाल मिरची पावडर आणि ओवा. मीठ आपण पहिलेच कांद्याला लावून घेतलं होतं त्याच्यामुळे मीठ नाही घातलं मी. आणि थोडं थोडं पाणी टाकून असं भिजवून घेतलं. आपलं भजीचं पीठही तयार आहे. इथं मी वरणाला फोडणी देते. इथं मी तूप टाकलं होतं 2 चमच. तिच्यात जिरं मोहरी टाकली आहे आणि कढीपत्ता घालते आहे. आणि हिरवी मिरची टाकली आहे आता. आणि टोमॅटो पण टाकून घेतलं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मी तर हिंग घालते आहे. थोडंसं हिंग टाकते आहे. हिंग घातल्यामुळे ॲसिडिटी होत नाही वरणामुळे. इथं थोडीशी हळदी पावडर टाकली आणि वरण टाकून घेतलं आहे आपलं. असं हे हिरव्या मिरचीचं वरण खूप छान लागतं भाताबरोबर. आणि तसं पोळीसोबतही छान लागतं. याला एक उकळा येऊ द्यायचा. आता आपण तोपर्यंत पीठ भिजवलेलं आहे ते बघून घेऊया. याला मी छान मळून घेतलं आहे. आणि छोटासा हा गोळा आहे तो पुऱ्यासाठी भिजवला आहे. पुऱ्याचा उंडा भिजवताना मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चम्मच रवा घेतला होता. आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घेतली होती. इथं मी पोळी लाटून घेते आहे. अशी ही 2 पदरी पोळी आहे. अशा 2 छोट्या छोट्या पोळ्या बनवून घ्यायच्या आणि तेल लावून घ्यायचं त्याला. असे एकावर एक ठेवून असे हे करून घ्यायचं आणि नंतर लाटून घ्यायची. अशी पोळी केल्यावर खूप एकदम नरम आणि फुगती पण छान. अशी नक्की करून बघा एकदा. आपला तवा पण तापला आहे.
हे बघा पोळी फुगा लागली आहे। हे बघा पुरीसाठी मी अशी पोळी लाटून घेतली आहे। पोळीपेक्षा थोड़ी जाड ठेवायची आणि अशी ह्या झाकणाच्या सहाय्याने अशा याचा आकार देऊन घेतलीये पुरीचा। तुम्ही तशी एक सेपरेटही लाटू शकता पण असे लाटले तर एकसारखे पुरे येतात आणि पटकनही होतात। हे बघा एकदम सहा पुरे झाले। इथं मी तेल तापायला ठेवलं आहे। पहिले इथे पापड तळून घेतलीये। हे उडदाचे पापड आहे। पापड झाले की आपण पुऱ्या तळून घेऊया। हे बघा इथं मी पुरी टाकून घेतली आहे। पुरी बघा कशी छान फुगली आहे आणि कलरही छान आला। आपण आता ह्या सर्व पुऱ्या अशा तळून घेऊया। ही पण पुरी छान फुगली आहे। आता मी इथं भजे टाकून घेते। इथं मी कांदा भजी बनवले आहे ते टाकून घेतले। ही थाळी तुम्ही नक्की रक्षाबंधनला करून बघा, सर्वांना आवडेल। तुम्हाला मी बासुंदीची आणि बटाट्याची भाजीची रेसिपी नाही दाखवू शकली। हे बघा बासुंदी बनून तयार झाली आणि किती घट्ट झाली आहे रबडीसारखी। चला तर थाळी लावूया। ही बघा भाजीला पण बघा किती तरी आली आहे। इथं थाळी लावते मी। इथं मी तिळाची चटणी, बटाट्याची भाजी, मटकीची भाजी पातळ, बासुंदी आणि फोडणीचं वरण आणि दोन चपात्या आणि पुरी हे आणि वरण भात भातावर तूप टाकून घेतलं आणि भजे आणि पापड। अशी आपली थाळी आहे। नक्की करून बघा। आवडली तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करा। भेटू नवीन व्हिडिओ बरोबर। बाय।